अर्थात उमलते प्रगतीची भाषा चल्ला हसरत शक्का निरसन आता पुरे आशा अभिमानाने घरा घरात अभिमानाने घरा घरातून नाद गर्जने आता जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीनं जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. जय हरी विठ्ठल हे आपोआपच आतून बाहेर पडणारं असं संतवचन आहे. किंबहुना हा आपल्या महाराष्ट्राचा कुळाचारच आहे. आषाढी एकादशीचं महापर्व जवळ आलं की अवघ्या वातावरणामध्येच विठ्ठल भरून आणि भारून राहिलेला आहे ह्याची एक सुंदर अनुभूती या काँक्रीटच्या जंगलात राहून सुद्धा आपल्याला यायला लागते. ज्येष्ठ आषाढाचा धूमधरांडे असा पाऊस सुरू होतो म्हणजे निदान तशी अपेक्षा असते आणि मग मेघांचा मृदंग आणि पखवाज घुमू लागतो. पावसाच्या संतत धारांमध्ये पानंसुद्धा टाळ वाजवू लागतात आणि आषाढी एकादशीची चाहूल ही सर्वत्र लागू लागते. अशा या धूमधरांड्या पावसामध्ये त्याची पर्वा न करता काट्याकुट्यांची तमा न बाळगता चोहीकडून वारकऱ्यांच्या दिंड्या आषाढीच्या म्हणजे पंढरपुराच्या दिशेनं जायला लागतात आणि हा सगळा महासोहळा हे सगळं महापर्व कसं सिद्ध होतं हे पुन्हा पुन्हा जाणून घेणं हा आपल्या कुतूहलाचा एक विषय बनतो. आज नेमकं त्याच विषयावरती आपण बोलतं करणार आहोत डॉक्टर यशवंत पाठक यांना. संत साहित्याचे गाढे अभ्यासक ज्येष्ठ निरूपणकार आणि पुणे विद्यापीठाच्या ज्ञानदेव अध्यासनाचे प्रमुख अशा विविधांगांनी डॉक्टर यशवंत पाठक आपल्या वाचासिद्धीसह आपल्याला परिचयाचे आहेत. सर्वात पहिल्यांदा जय महाराष्ट्रमध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. पुन्हा एकदा जय महाराष्ट्राच्या या व्यासपीठावर या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत करताना मला अपरिमित आनंद होतोय. तुम्हाला भेटलं की वारकऱ्याला भेटल्यासारखं वाटतं. वा. आणि म्हणूनच वारी म्हणजे काय वारीकर किंवा वारकरी असा शब्द नेमका का आला का रूढ झाला आणि ही सगळी परंपरा कशासाठी थोर आहे आणि कालबाह्य ती न होता उलट काळाला अनुसरून कशी समजून घ्यावी असे बरेच प्रश्न आहेत. वारी माझ्या दृष्टीने महाराष्ट्राच्या समाज संचितातलं सर्वात सुंदर भूषण आहे. म्हणजे महाराष्ट्र म्हटलं की वारीच डोळ्यासमोर हो ना. वारी हा शब्द वार या शब्दाशी निगडित आहे. विशिष्ट वाराला जो काही विशेष करतो त्याला वारी म्हणतात. बर. आपण प्रत्येक वाराला जे जगतो संसारात ते सामान्यपणाने पोटासाठी, पण या पोटातून मनाकडे जाताना आपल्या अंतरंगातल्या जाणीवांना जी खोली देते तिला वारी म्हणतात. म्हणून वारी शब्द आणि वारकरी शब्द हा दोन्ही अर्थाने आहे. म्हणजे जो आपल्या विशिष्ट वाराला काहीतरी नवीन करी तो वार करी. हा. आणि जो अन्याय अत्याचारावर सुद्धा वार करी तो वार करी. म्हणजे वारकऱ्यांमध्ये दोन्ही असलं पाहिजे. हे फार सुंदर सांगितलं. फुलापेक्षाही मऊ पण पाहिजे आणि वज्रापेक्षाही कठोर पण पाहिजे. संत तुकाराम भले तरी देऊ कासेची लंगोटी तेही पाहिजे आणि विष्णुमय जग मऊ मेणा होनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदवायचे आणि नाठाळाच्या माथी आधी काठी मारायलाच हवी. हे आम्हाला ज्या संतांच्या शिकवणीतून मिळालं आणि ज्या शिकवणीने आमची आचार विचार आणि उच्चार ह्या तिन्ही प्रक्रिया सुबोध झाल्या सुलभ झाल्या आणि माणसातला चांगल्या कामातून निर्माण झालेला जो अवकाश आला त्याला विठ्ठल म्हणतात. मी माझ्या चांगल्या कामातनं जो अवकाश निर्माण करतो तो अवकाश माझ्या जाणीवेला जी डूब देतो ते विठ्ठलपण असतं. म्हणून तुका म्हणे विठ्ठल अवघा कोंदला. तो इतका भरून गेला की मला काही कळे ना. शेवटी मग मी काय केलं की मी त्याच्याबरोबर चालू लागलो. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये उपनिषद काळांपासून ऋषींनी विद्यार्थ्यांना गुरुकुलात प्रवेश दिल्यानंतर पहिली आज्ञा ते त्यांना म्हणायला देतात
आजच्या भाषेत म्हणजे ते त्यांचं प्रतिज्ञापत्र असतं. बरं, त्या प्रतिज्ञापत्रातली पहिली प्रतिज्ञा आहे मातृदैव भव पितृदैव भव, पण दुसरी प्रतिज्ञा आहे चरे वैती. चरे वैती, तू चालत राहा, तू थांबू नको, थांबला तो संपला. खरे, तुम्ही थांबलात की तुमचं डबकं झालं, पण तुम्ही जर प्रवाहित राहिलात तर त्या प्रवाहावर तुम्ही तुमच्या जगण्याचे सुंदर घाटही निर्माण करतात. तुमच्या पलीकडे तुमच्या मूळत्वाची ओल मधून तुम्ही तृणही निर्माण करतात आणि स्वतः सुंदर नदी पण होतात. खरे, तुमच्या जगण्याची प्रवाहितता ही तुमच्या चिरंजीवत्वाची खूण असते. आणि हे प्रवाही पण जर एखाद्या परंपरेत असेल तर ती परंपरा जास्त टिकते. खरे, वारीच्या आणि वारकरी परंपरेचं हे सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे की वारकरी प्रवाहाने हा प्रवाहीपणा जोपासला आणि त्या प्रवाहामुळे आणि त्या चालण्यामुळे चालण्यातून तीन गोष्टी निर्माण होतात. एक, पठण प्रक्रिया उत्तम होते. बरं, ज्याला आम्ही मौखिक प्रक्रिया म्हणतो ती, कारण पठणातून चालता चालता वारकरी ज्या पद्धतीने ओव्या म्हणतात ते ओव्या म्हणजे आजच्या बीएडचं डिझर्टेशन आहे. एका ओळीतून दुसरी, दुसरीतून तिसरी, तिसरीतून चौथी, गाथ्यातल्या भजनातून अंताक्षरी खेळली जाते, ओव्यातून उपदेश केला जातो, दुसऱ्या ओव्याच्या प्रकरणातून नामपर ओव्या येतात. म्हणजे एका बाजूला तुम्हाला पठण परंपरा शिकवली जाते, दुसऱ्या बाजूला कसं बोलावं याचं उत्कृष्ट शिक्षण मिळतं. वारी इतका भावसंवाद दुसरा कुठलाही नाही. आजच्या एज्यू मंत्रामध्ये आणि मॅनेजमेंट इव्हेंटमध्ये आम्ही बोलावं कसं याचे स्वतंत्र वर्ग घेतो, पण त्या बोलण्याचं कौशल्य अगदी लहान मुलापासून तो 100 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत, म्हणजे 100 वर्षाचा म्हातारा लहान मुलांशी बोलताना तो त्याचा वासुदेव असतो आणि लहान मुलगा त्याच्याशी बोलताना तो त्याचा भीष्म असतो. ही जी नात्यांची सुंदर जगण्याची सरमिसळ असते आणि याच्यामधून जे चैतन्य येतं त्याला वारी म्हणतात. आणि हे सगळं आपोआप घडतंय सहज. आणि हा संवाद म्हणजे आपला आपणाशी संवाद आहेच, आपला विठ्ठलाशी संवाद आहेच, आणि परत त्या वारकऱ्यांचा एकमेकांशी संवाद आहे, नाही का? हो. मग ह्या परंपरेची बांधणी कशी होत गेली असेल? वारकरी परंपरेची बांधणी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून ही जास्त चांगली झाली. बरोबर. वारकरी परंपरेच्या वारीमधला बांधणीतला प्रकार हा सनातन वैदिक धर्माच्या रूपातून पुढे आला. त्यातूनच सनातन वैदिक धर्मामधली जी जगण्याची मूल्य आहे ती मूल्य ह्याने उचलली. त्यामुळे ही परंपरा आणि भागवत परंपरा ही एकाच अर्थाने आहे. भागवत याचा अर्थ मी प्रपंच आणि परमार्थाचा उत्कृष्ट समन्वय घालणं, आणि हा समन्वय मी माझ्या घालण्यामधून माझ्या जगण्याची आचरणाची क्रिया मी माझ्याशीच करणं. बरं, सर्वात महत्वाची गोष्ट वारकरी परंपरा जी टिकून आहे ना, मी इतर परंपरांचा अधिक्षेप करत नाही पण इतर परंपरा क्षीण झाल्या आहेत. वारकरी परंपरा आज सुद्धा लाखात टिकून आहे. अहो, मी कालच माऊलींच्या पालखीचा इथे कॉमेंट्री करून आलो. हो ना, काय सांगू तुम्हाला, मला बोलवे ना, मला बोलवे ना. त्या सिमला ऑफिस मधून संचेती हॉस्पिटल मधून तो लाखाचा प्रवाह जो पळतो ना, आम्ही पळतो नाही म्हणतोय मला कसतरी वाटतं, पण नुसत्या विठ्ठल भेटीचे अभंग पण सुरू झाले तर आपल्याला आपण इतके भाव विभोर होतो आणि इतकी मोठमोठी माणसं तिथे उभी होती अनवाणी आणि बिचारी पळत होती जात होती. हे जे तुमच्या जगण्याचं भाव वर्म आहे, आज दुर्दैवाने आम्ही मोबाईल जन्माला घातले पण मोबाईलच्या कमर्शियल ब्रेक मधून आम्ही कामाचे संवाद निर्माण केले, पण या संवादाच्या अतीत होऊन जो चैतन्याला आपल्या जाणीवेने भावरूप देतो तो वारकरी असतो. खरे, वारकऱ्यांच्या संवादामध्ये ही आणि ही परंपरा वारीची फार पूर्वीपासून सुरू झाली.